सोशल मीडियाचा गैरवापर टाळा. वाईट लिहू नका, वाईट पाहू नका, वाईट शेअर करू नका. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. दोडामार्ग तालुक्यात आज पूरस्थिती उद्भवली. साटेली आवाडे इथं पुलावर पाणी आल्याने दोडामार्ग तिलारी मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तालुक्यातील सर्व मार्ग वाटेवरील बहुतेक पूल पाण्याखाली गेल्याने बंद झाले होते. अल्प कालावधीत जास्त व्याजाचे प्रलोभन देणाऱ्या वित्तीय कंपन्यांपासून सावधान. बोगस एजंटपासून सावधानता बाळगा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. साटेली भेडशी झरेबांबर काजुळवाडी कुडासे वानोशी आई घोटगे परमे तळेखोल घोटगेवाडी हेवाळे इथल्या मार्गावर पाणी होतं. त्यामुळे तालुकावासियांची मोठी गैरसोय झाली. अनेक गाड्या त्या त्या गावात अडकून पडल्या होत्या. मुसळधार पावसामुळे अनेक नदी ओहळातलं पाणी नदीपात्राबाहेर पडलं आणि भात शेती बागायतीत घुसलं. अनेक ठिकाणी पुराचं पाणी घरात घुसण्याची भीती व्यक्त होत आहे. आवाडे इथं मांडाजवळच्या घरांना पुराचा धोका आहे. घरापासून काही अंतरावर पाणी पोचलंय. पाऊस थांबला नसल्यानं पाण्याची पातळी वाढल्यास पाणी घरात घुसण्याची भीती आहे. दरम्यान नायब तहसीलदार NN देसाई यांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पूरस्थितीची पाहणी केली. अनेक मार्गावर झाडं उन्मळून पडली होती, त्यामुळे मार्ग बंद झालेत. वायंगणतड इथं घरावर झाड पडल्याची घटना घडली. मणेरी इथं पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधलेल्या रस्त्यावरचा पूल वाहून गेलं, त्यामुळे मणेरी आंबेली मार्ग बंद झालाय. बांधकाम विभागाकडून मात्र आवश्यक त्या आपत्कालीन सुविधा पुरवल्या गेल्या नसल्याचं चित्र आहे. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडा मार्ग. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com.